हेलो फ्रेंड्स, वेलकम टू मोरे सर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली महाजन आपले स्वागत करते। चला तर मित्रांनो, आता आपण अभ्यासणार आहोत क्लास 8 इंग्लिश युनिट 4.2 पी व्ही सिंधू ॲन आयकॉन ऑफ सक्सेस। बघा मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या लेसनचा वॉर्मिंग अप, चिटचॅट अँड मार्चिंग क्वेश्चन अभ्यासला आहे। आता आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत इंग्लिश वर्कशॉप। यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। तुम्ही जर चॅनलला नवीन असाल किंवा तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। 4.2 पी व्ही सिंधू ॲन आयकॉन ऑफ सक्सेस वर्कशॉप। यातला फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, कंप्लीट द वर्ड्स बाय फिलिंग इन द मिसिंग लेटर। आपल्याला इथे काही मिसिंग झालेले आहेत लेटर, ते लेटर इथे आपल्याला भरायचे आहेत। आन्सर आर गिवन डायरेक्टली, आपल्याला इथे आन्सर दिलं आहे डायरेक्ट। आन्सर आहे इन्हान्स, फ्युचर्स, लंच, नॉर्थवर्थली, मेंटर, आयडेंटिफाय। बघा याच्यात कोणतं मिसिंग लेटर झालेलं आहे, यन झालं आहे। जे लेटर मिसिंग झालं आहे त्याखाली आपण अंडरलाईन केली। बघा इनस याच्यामध्ये यन हा मिसिंग झाला आहे, फ्युचर्स याच्यामध्ये ए मिसिंग झाला आहे, लंचमध्ये ए मिसिंग झाला आहे, नॉर्थवर्थली याच्यात ई मिसिंग झाला आहे, मेंटर याच्यात पण ई मिसिंग झालं आहे, आणि आयडेंटिफाय याच्यात कोणतं लेटर मिसिंग झालं आहे, ती हे लेटर मिसिंग झालं आहे। यात बी बघा, मेक ॲज मेनी 3 लेटर अँड 4 लेटर वर्ड्स फ्रॉम द वर्ड्स कंटेम्पररी। बघा याच्यात आपल्याला 3 अक्षरी आणि 4 अक्षरी शब्द लिहायचे आहेत। आन्सर आहे 3 लेटर्स वर्ड्स, 3 अक्षर शब्द। बघा कॉट, नॉर, पॉट, नेट, टेन, नॉट, नॅप, एक्सेट्रा। 4 लेटर्स वर्ड बघा, कॉट, कोन, टीम, पोर, टियर, मोर, कॅम्प, पोट, रोम, वॉर्म, मोन, एक्सेट्रा। सेकंड क्वेश्चन आहे आपला, मेक सेंटेन्स ऑफ युअर ओन यूजिंग द फॉलोविंग फ्रेजेस आयडियम्स। म्हणजे आपल्याला इथे काही वाक्य दिलेत, त्याच्यावरून आपल्याला वाक्यप्रचार बनवायचे आहेत। बघा फर्स्ट आहे आपलं, टू इनच फर्दर। आन्सर आहे रमेश वर्क हार्ड टू इनहॅन्स फर्दर हिज स्किल इन इंडियन क्लासिकल म्युझिक। बी आहे टू लंच। आन्सर आहे आपलं, बिगिनिंग अ ग्रेट प्रोड्युसर महेश वॉन्ट्स टू लंच हिज सोन ॲज हिरो इज इन हिज फिल्म। सी आहे टू क्रिएट हिस्ट्री। आन्सर आहे धारा सिंग क्रिएट हिस्ट्री बाय विनिंग वर्ड्स फ्रीस्टाईल रेस्टलिंग। डी आहे पुश द इनहोल। आन्सर आहे आपलं, विराट कोहली हॅज बीन पुशिंग द इनहोल लाईक नो बॅट्समन हॅड डन बिफोर इन द हिस्ट्री ऑफ इंडियन क्रिकेट। ई आहे आपलं, वीक इन अँड वीक आउट। आन्सर आहे इट्स इम्पॉसिबल फॉर एनी मॅन to be successful week in and week out. F I to come out of. Answer आहे it's not easy to come out of the natural calamity like earthquake. The 3 वाला आहे, prepare a profile of PV Sindhu using the following points. बघा आपल्याला PV सिंधू विषयी इथे काय ते पॉईंट वापरून तिच्याविषयी आपल्याला प्रोफाईल तयार करायची आहे। तर बघा फुल नेम आहे पुसराला वेंकता सिंधू, डेट ऑफ बर्थ द इयर 1995, Father A. P. V. Ramana, Mother P. Vijaya, native of Andhra Pradesh. Started badminton at age of 8. First coach Mehboob Ali, second coach Purlela Gopichand. First major achievement as junior, the first Seros All Indian Ranking Championship for under 10 categories. First international win ओन अ ब्रोंज मेडल ॲट द 2009 सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप हेल्ड इन कोलंबो, हॉनर्स रिसिव्ड। फर्स्ट है अर्जुन अवॉर्ड 2030, सेकेंड है पद्मश्री अवॉर्ड पद्मश्री अवॉर्ड है 2015, 3 है राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड 2016, ग्रेटेस्ट विन ओन सिल्वर मेडल इन द फाइनल इन द रियो ओलंपिक, हर ग्रेट स्ट्रेस, हर एटीट्यूड and the near say die spirit. याच्यातला 4 क्वेश्चन आंसर इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स. याच्यातला फर्स्ट है आपला व्हाट मेड सिंधू टेक अप बैडमिंटन एट द एज ऑफ 8. वयाच्या 8व्या वर्षी सिंधूने बैडमिंटन खेलने का स्वीकारले. आंसर है गोपीचंद विक्टोरी इन ऑल इंग्लैंड ओपन बैडमिंटन चैम्पियनशिप इन 2001 इंस्पायर्ड and made Sindhu take up badminton at the age of 8. Second numberचा question आपला what are Sindhu's achievement till she was 14 years old. वयाच्या 14 वर्ष होईपर्यंत सिंधूने कोणते पराक्रम साध्य केले. आंसर आहे Sindhu's achievement till she was 14 years old. फर्स्ट आहे त्याच्यातला 5 Cyrus All Indian Ranking Championship for under 10 categories. Second आहे the single title at Ambuja Cement All Indian Ranking. Third आहे she won double title at the IOC All Indian Ranking. Krishan Khetan All Indian Tournaments, the Sub Junior Nationals at the and the All Indian Ranking. 4 आहे सिंधू won the gold medal in under 14 category at the 51st National School Game in India. याच्यातला 3 वाला क्वेश्चन आहे बघा आपल्याला व्हॉट्स हिस्ट्री वॉज क्रिएट बाय PV सिंधू इन 2016. व्हॉट वॉज हर विक्टोरियल इन द फॉलोइंग इयर्स. PV सिंधूने 2016 मध्ये 2016 ची तिची पूर्ण आपल्याला हिस्ट्री सांगायची आहे आणि तिने कोणत्या वर्षी पराक्रम विजय मिळवला ते सांगायचे आहे. आंसर आहे बघा सिंधूज क्रिएट हिस्ट्री बाय रेंचिंग द फायनल आफ्टर बीथिंग जपान्स नोझोमी ओकुहरा इन द वुमन्स सिंगल सेमी फायनल इन द रिओ ऑलिम्पिक. शी ओन अ सिल्वर मेडल इन द फायनल व्हाइल द गोल्ड वॉज टेकन बाय स्पेन्स कॅरोलिना मॅरिन. लेटर शी डिफेक्टेड Carolina Marín and won 2017 Indian Open Super Series title. 4 number what are the positive character traits of Sindhu PV Sindhu. बघा PV सिंधूचे सकारात्मक वैशिष्ट्य कोणते आहेत ते आपल्याला सांगायचे आहे. आंसर आहे बघा द मोस्ट स्ट्रिकिंग feature in Sindhu's game is her attitude and the near say die spirit. 5 numberचा क्वेश्चन आहे आपल्याच्यातला what role do Sindhu parents playing during her important match. सिंधूच्या आई वडिलांना तिच्या स्पर्धेतल्या कोणत्या भूमिका महत्त्वाच्या वाटल्या. आंसर आहे when Sindhu's parents attend her important match they tell her what she is doing. Her father give her a summary of who is play and that is very helpful to her because of outsider who look at her game now more about her errors of fruits. Her parents can show or describe exactly where she goes wrong in the game which she may not notice easily. 6 नंबरचा क्वेश्चन है व्हाट मैसेज डू सिंधू कन्वरी इन द लास्ट पैराग्राफ. सिंधूने शेवटच्या पॅराग्राफमध्ये कोणता संदेश दिला आहे. आंसर है अकॉर्डिंग टू सिंधू इफ यू आर वन ऑफ द टॉप प्लेयर्स एंड डू नॉट प्ले वेल एंड लॉस इन द फर्स्ट और सेकेंड राउंड यू आर नॅचरली फील बॅड बट यू नीड टू कम आउट ऑफ सिच्युएशन एंड then practice her and identify your mistake and learn from it. Of course it's make time to come out of it but you need to cope with. Sindhu conveys this message in the last paragraph. 7 नंबरचा क्वेश्चन आपल्याला देतात imagine that PV Sindhu has recently won very important tournaments at the international level. Frame an email on behalf of your school to congrats her. Use the profile email format. बघा PV सिंधूने नुकताच आंतरराष्ट्रीय सामना जिंकला आहे अशी आपल्याला कल्पना करायची तिचे तुमच्या शाळेच्या वतीने अभिनंदन करण्याकरता आपल्याला एक ईमेल तयार करायचा आहे. तर आन्सर आहे बघा, डियर मिस सिंधू, प्लीज एक्सेप्ट युअर कॉन्ग्रॅच्युलेशन ऑन बिहाल्फ ऑफ अवर स्कूल न्यू हायस्कूल चालीसगाव. युअर रिसेंट win in Malaysia's badminton final is really commendable. Your exemplary success will always inspire our young players. It is a great honor to our nation. Wish you many great achievements in future. Sincerely, yours, M.P. Patil, New हाई स्कूल. थैंक यू फॉर वॉचिंग दिस वीडियो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर्स करा. थैंक यू फ्रेंड्स.